नमस्कार, मी दीपाली बोडवे। आजच्या एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रामध्ये तुमचे स्वागत। नेरूळमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपाला अटक। क्रमांक पाटी नसलेल्या गाडी चालकाला जाब विचारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करून पळून गेलेल्या आरोपीस अखेर गुन्हे अन्वेषण विभागाने 2 महिन्यांनी अटक केली आहे। मारहाणीचा प्रकार नेरूळ येथे घडला होता। प्रथमेश योगेश धुमाळ असे अटक आरोपीचे नाव असून तो नेरूळ येथेच राहणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। मनुष्यबळ ही मोठी समस्या उभारल्यामुळे आरोप भरतीला अल्प प्रतिसाद। नवी मुंबई शहरात कोरोना रुग्ण वाढत असून 6000 अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत, त्यामुळे महापालिका प्रशासन बंद केलेली आरोग्य व्यवस्था खुली करत आहेत। मात्र मनुष्यबळ ही मोठी समस्या आहे, यासाठी 520 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, मात्र तिला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे। आतापर्यंत केवळ 50 जणांनी अर्ज केले आहेत। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। पालक प्रशासनाने रुग्णसंख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्राचे 3 प्रवर्ग केले असून यात 412 प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश। शहरात शुक्रवारी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या 1000 पोहोचली असून ही कोरोना साखळी तोडण्यासाठी बाधितांच्या संपर्कातील जास्तीत जास्त जणांचा शोध व प्रतिबंधित क्षेत्रात उपाययोजना यावर भर दिला जाणार आहे। त्यानुसार पालिका प्रशासनाने रुग्णसंख्येनुसार प्रतिबंधित क्षेत्रांचे 3 प्रवर्ग केले असून यात 412 प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे। 10 पेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्या असलेले एकच प्रतिबंधित क्षेत्र असल्याचे प्रशासनाने सांगितले। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेता येत नसल्याने कडक निर्बंध लावले जाणार। राज्य शासनाने लागू केलेल्या रात्रीच्या जमावबंदीमुळे काही प्रमाणात आटोक्यात आलेली कोरोना रुग्णांची संख्या गुरुवारी अचानक 971 पर्यंत गेल्याने पालिका प्रशासन हादरले आहेत। रात्री उशिरापर्यंत सर्व विभागांचे अधिकारी तसेच प्रभाग अधिकारी या वाढत्या रुग्णसंख्येला रोखावे कसे याचे विचार मंथन करीत होते। यात आठवडी बाजार बंद करणे व प्रतिबंधित क्षेत्रांचे नव्याने व्यवस्थापन करताना त्या क्षेत्रातील मुक्त संचार करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। महावितरण कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची शक्यता। वसईतील महावितरण विभागांच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची मोठी दुर्व्यवस्था झाली आहे। ही इमारत धोकादायक असूनही येथे अनेक कर्मचाऱ्यांच्या गाडा जीव मुठीत घेऊन सुरू आहे। कोणत्याही क्षणी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। विरार मध्ये असलेल्या जीवदानीच्या दर्शनासाठी भाविकांना मिळणार हवाई सुविधा। विरारच्या जीवदानी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आता भाविकांना हेलिकॉप्टरने सुविधा उपलब्ध केली जाणार आहे। त्याचे प्रात्यक्षिक नुकतेच पार पडले। पुण्याच्या एका खासगी कंपनीकडून ही सेवा राबवली जाणार असून त्यासाठी हेलिपॅड जीवदानी मंदिराच्या मैदानात तयार करण्यात आली आहे। महिनाभराच्या आतच ही सेवा भाविकांसाठी सुरू केली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच। नमस्कार।